आता परमा पायत पर्यंत पहिले आले दर्शन तुझे म्हणजे पाणी गेल्यावर जास्त लांब जायची कुठे गरज नाही. इथून पाणी लग्न जमलं तेव्हा आता आता इथं अशीच बसली हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या सॅमिकलीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज मॉर्निंग लवकर झाली तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. तर काल भक्ती पाटीलचा फोन आला होता मला, तर सॅमी कुठे चाललास आज? मी बोललो कुठे नाही चाललो. तर हे बोलता आपण मस्त कुठेतरी बीचवरती जाऊ. तर चला आज चाललो चिरनेरला भक्ती पाटीलच्या इथे आणि मस्त आज बीचवरती फिरू. आणि हां, काल माझ्याकडून एक चुकी झाली होती, तर माझ्या सर्व इन्स्टा फॅमिलीला आणि यूट्यूब फॅमिलीला सॉरी. गुरु पौर्णिमा बोलायचं तर मी गुढी पाडवा बोललो, सॉरी ती चुकी झाली माझी. भरपूर जणांच्या कमेंट आल्या बट मी ते कट केलं, 24 घंट्यामध्ये कट होतो, कट केलं आहे मी. तुम्ही जर बघितलं नसेल तर पुन्हा एकदा जाऊन बघा. तर चला गाईज, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मोरया, मस्त गणपतीला हार घातला, देवाच्या पाया पडतो. मगाचपासून गाईज ट्रॅफिकमध्ये होतो म्हणून जेडीला ब्लॉगमध्ये नव्हता घेतला. घरातून निघताना पण सुरुवात नाही केली, कारण की जेडीने 9:30 फोन केला मला, सॅमी मी निघालो. पण जेडीचा काही आत्या नाही पत्या नाही. जेडी आला 12:45 जेडी आलाय. ओके, तर गाईज फोन खोटा आहे का जेडी खोटा आहे? सीएनजी टाकायला थांबलेला तो बघ, सीएनजी टाकायला थांबलेला. आता कमेंट व कमेंट येतील. 2 घंटे सीएनजी टाकायला, 2 घंटे सीएनजी टाकायला. एक तर कान्य माझ्या तोंडातून निघला गुरु पौर्णिमा बोलायचा तर गुढी पाडवा निघला, त्यासाठी मी सॉरी बोललोय सर्वांना, माझ्या इन्स्टा आणि युट्यूब फॅमिलीला. तर गाईज लवकरच आपला एक सॉन्ग येणार सॅमी कलन ऑफिशियल चॅनलवरती. मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे, जसं माझ्या ब्लॉगला सपोर्ट देता तसं माझ्या गाण्याला सपोर्ट द्या. आणि अक्षरशः तुम्ही जेव्हा गाणी बघाल ना, अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. सिरियसली खूप भारी सॉन्ग होणार आहे आणि खूप भारी सॉन्ग आहे. सॉन्ग आल्यावर सगळे शेअर करा आणि सॉन्ग आल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा, ही माझी एक रिक्वेस्ट आहे. मी कधी असं बोललो नाही पण मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की सॉन्ग आल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला ठेवा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना शेअर करा. बघा निघल्यापासून ट्रॉपिक ट्रॉपिक काय करणार, आजचा दिवसच वाटतं खराब आहे आमचा. तर गाईज आता आलोय भक्ती पाटीलचे घरा. मी भक्ती पाटीलचा बंगला, भक्ती पाटील ना, भक्ती ठाकूर, भक्ती ठाकूर. तर चला या, तुम्ही तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही बघू शकता इकडे नदी आहे. म्हणजे पाणी गेल्यावर जास्त लांब जायची कुठे गरज नाही. इथून पाणी जायचा तिकडे कपडं धुवायचं त्या पण नाही. जास्त जीवावं असेल इथं कपडं टाकायचं, इकडं धुवणे कपडे, इकडे कपडे निघतील, तिकडे पंकजला उभा ठेवायचा तो धरील. गुड्डू कपडे धुवून झालेले आहे. गुड्डू इकडे पंकजला तिथं उभा ठेवू, तिथे इथे कपडे टाकायचे. त्यांनी बघला आपल्याला, आम्ही अंग धुवणले. आणि जर हिला जेवायला जर बनवायचं असेल, जर जीवावं असेल, इथं हॉटेल इकडे ढाबा आहे इकडे. सर्वांना सुविधा आहे जेवण्याची. तर चला तुम्ही या माझ्या मागे आणि गुड्डूला इकडे आवरू. मोठी गाडी येते पंकजची बर्थडेला. बघा आता पार्टी देणार आहे हॉटेलला. ही गाडी जायचं आपण आणि कुठल्या तरी बीच वर जाऊन संभोसे वडापाव खायचं. तर चला या तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये. जेडी मात्रे कंटिन्यू का अक्का साहेब? अक्का साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज काल परवा दिवशी होता. फोटो मनी टाकले सगळ्यां पहिले, फोटो मनी टाकले, फोटो मनी टाकले सगळ्यां पहिले तुम्ही टाकले. कालचा गुरु पारवा होता का? अरे तोंडांचं निघलं काय करू. आता आमच्या मम्मी इकडशी ना, त्याची मला काही पाया पाडायला नाही भेटला. इन्स्टाला पहिला फोटो पोस्ट केले मी मम्मीचा. हॅपी आता परमा पायात पर्यंत पहिले आले आले दर्शन तुझे. माझं पण दर्शन.
लागला माझा पण दर्श गेले पकड दिसतो का मी बघला आता शकून पण दे पाकिडच नाही म्हणजे गाडी दुसरा सामान वाटण वाटून घेतले चल वाटण चल आपल्याला तिकडे जेवायला सॅमी येईल का तर खावायला आणि म्हणून याला टाइम उरले पिशवी म्हणा तिथेच ना हा बघलं ग मम्मीला पिशवी दाखवलं भाऊजीचे घर आल्या दुसरे दोन फोन केल्या कुठे आहे भाऊजी तुम्ही तर बरं आलोच आम्ही इकडे सीएनजी टाकतो आणि येतो आता भाऊजीत नाही भाऊ हे बाथरूम मित्र मध्ये लपले भाऊजी 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 काही ना करी करी लागलेली म्हणजे नाही इकडे 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 गुड्डूचा ना पंकजचा जर भांडण झाला गुड्डूला असं उचलील ना डायरी घेऊन टाकील त्याला त्याला नको त्याला त्याला नको म्हणून सांगता ना भाऊजी तुम्हाला सांगतस आणि तू काय करतस हा ब्लॉक ब्लॉक चहा पिता पिता पंकज भाऊजीला चिकन उचलला इथं बिचारा एक तर अकरा दिवस काम करून थकलेला याही अजून थकवला त्याला बरा झाला त्याची त्याच्या जीवनाग रे ती इकडे बघ इकडे जेवण बनवून घेतले अक्का लसून तसाच कवा शिजवतोय लसून म्हणून या नव्या नवऱ्याला ना पहिले तिकडची घरा काम शिकवायचा पण चहा भारी बनवत बाई नाही रे जेवण नाही भारी बनवत आपण टाकू आम चायचं मस्त जेवण कोण बनवत माहिती का बाई भारी मीता पाटील बाई ते इंजिनियर बनवत चला जेवण बनवत मम्मीला विचारून बाटल्या बघते मम्मीने तिकडे घेतलेलं बदलापूर पाहुणे पाहुण्या थंडा पिंड दे थंडा राहते पाणी जर पहिला पाहुणे स्वतः बिरीज मध्ये घुसले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला जेवण बनवता येतो का नाही येत कारण तुम्ही रोज मला बघता जलकुटा जेवणच येत नाही असं म्हणजे जेवण बनवतात लसूण लसूण तो खायला किती भारी लागतो अरे याला टेस्टला पण नाही जिनी काम जरा हे वास मस्त सुटले काही नाही वास मस्त सुटले मग ते कांदा बी अक्का ठेवले रे तिने वाटणच नाही म्हटलं ते हे मम्मी तुम्ही शिकवा ना हिला नरक्यात कोणते वाटले माझी मम्मी मला काही बोलून दे नवऱ्याने शिकवले काय शिकवाच आता बोलते शिकवली नाही अरे पिशवी पिशवी गाडी ना तुम्ही चला तिकडे समुद्रावर तवाच खाव तोपर्यंत कुठे जायचं
शेतात बटाटे लावून जे मोहर आले ना मम्मी तिकडे शेत सांग आता इकडे बघा मोहर आलेला आहे खरोखर लावून पाहिजे जागा थांब ना गावला टिकल्यांदा पाठी तिकडे म्हणून टिकले ये बाग या बाग आता हे किती दिवस टिकणार एक काम कर कुठे चायनीज वाल्याची गाडी बघ तिथे घेणार दे मऊर आले तर एक करताना कांदा चायनीज मध्ये आज मस्त आज मस्त तावरी लागवली बघ गाईज लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या पण करा पंकज ठाकूर ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पण माझी एकच इच्छा पंकज गुड्डू जर नावला ना अति उत्तम नाही भारी वाटेल मम्मी वाटेल नाही ना पंकज गुड्डू त्यावी तिचं नाव आपले ब्लॉग मध्ये त्यावी अहो नाही मला माहिती आहे चहा पिता पिता तो ब्लॉग बनवित होता निश्चित चहा पित होती अग तो तिकडे ब्लॉग बनवत तुला माझे ब्लॉग मध्ये टाकू का मी आता इथे बोललो पंकज टाकू का इथे सीन तुझा चौराज व्हिडिओ जेवणचे एजंट कम्प्लीट टाकू का बोल तू नाही बोलते ना जो स्टार्टिंगला असं लग्न जमलं आता आता इथं अशीच बसली अशीच बसली इथं बाहेर बाहेर बसलेली चहा प्यायला बसलेली ना का या कण लिहिले ते जुने घरांच्या काहीतरी आणलेला चायन खायला नवीनच लगीन झालता इथं बसले आणि तो तिथून ब्लॉग बनवतोय इकडे बघ पण ना आता यो कांदा माझ्या हातात मी तुम्हाला दाखवता यो कप असं पाणी पी कसं चहा पी ना पंख खोटी बोलो तीस ना लाव र बघा गाईज गाईज कोण गावली आता मामे चोर गावला का नाही याला बोलतो निक्रूम ब्लॉग बघायचा भाऊजी तुला कसं वाटत आता इचरत पाणी देव का चांगला झाल्यावर मी खायला गाडीन ठेवले तो थंडा होत तिकडे बघ मर्सड धरले आम्ही डायरेक्ट भाई आम्ही पप्पाची आठवण आणले काय बी बोल पहिले एक्सवी नव्हती तेव्हा आपण कुठे जायचो इकूनच जायचो ना सकाळच्या उठला की चला इको हा इकून जायचो आपण नाही तर स्विफ्ट मध्ये जायचो पण ती जुना तो सोना असत पप्पा जे आता ना एक्सवी पण दे ना स्विफ्ट पण दे पण पप्पा इकोला जात लागेल हा मग इकडे बघ नुसतं खजूर आणले आणि दुसरं कोण आता तर चांगला काजू बदाम पिस्ता हॅलो हॅलो तिने आणला ते मीच आणले माझ्या आवडीचं आपल्याला खायला आपल्याला व्हायला आणले एडी कानन त्याल तक रे म्हणा आवाजच येत नाही पाऊस तर लाच पज मनीष आले नाही खावायला नाही आणलं मनीषला जेडी का बोलली मशीन लावायला लागेल हा मशीन हो रे ती मशीन लावायला लागेल गाईस तुम्ही बघू शकता इकडे जीवाला आलेलं आहे हिला मी कस आणलीला माहित आहे का लसून बघून दे झाले ग पहिला तो हे लसून झाला लसणाचा कोळसा झाला हिला मी एकला मला मस्त मच्छी बिच्छी आणि तू आवडी उरण उरण भागा नाही राहिले लवकरच उठून गेलेले मच्छीला त्यांना मच्छी नाही भेटली त्यांनी मला फोन केला ते बोलले कुठू मच्छी नाही भेटली तर चला गाईस या तुम्ही पण जेवायला बघ तिच्या घरी मी पण आलो आता मी पण जेवतो मस्त मला वाटलं लय भारी भारी काहीतरी आयटम बिटम असतील जेवायला आपण आम्ही तर काही नाहीच नाही तुला कला काही आवड काकडा कांदा बिंदा सगळं तुझ्या घालून तुला कशाला काय पाहिजे एक महिना हो ते जेल्या कुसली आहे तिकडे शीन तर चला गाईज इकडे शीन जेडीचे टाटा काळजी तिम्ही येतात आपल्याला कामच असा पटत तर चला गाईज आता आम्ही जेवतो माझ्या तोंडाला आले पाणी हे बघ सगळा रस्सा विसा हल्ले सगळा मम्मीने मम्मी मला काहीतरी दिसले तुझे टाटा
लिकवल्या काय तुझी काळजी भेटली काळजी दोघांचे यांच्या घेतले दोघांचे यांच्या मिनी माझं डोल साखरून दवले मिनी म्हणून आवरस आपणजर मम्मी आपण टाकून जाऊ चल पंकजला पंकज बोलतो मम्मी तुझ्या जावयाला टाकून जाऊ चल आपण आता बरं वाटलं तुम्ही नंतर या आम्ही जाता पुर मी मम्मीला घेऊन जाता मम्मी कोणच्या रुपये येशील आता मी पण सांगेन कोणच्या रुपये येशील त्याही दोघा जण जातील ना नवीन नागिन झाले त्यांना दोघांना धावते ना गप्पा मारी आपण आम्ही तिघा जण जा अरे तुम्हाला टाकूनच नाही जाऊ पहिली गोष्ट तुझा मी पपाट टाकून जेवतात इकडं मटणाव पापोर इकडं वरण भात पापोर भेटी मटणाव पापोर दिली मम्मी कसा व्हायचं म्हणून पट्टे मम्मी कवा घरा मा घरा मी आता येतच नाही आता मम्मीला नेता बरोबर किती दिवस उरले रे ए भाऊजा काय झालं कॉमेडी व्हिडिओ बनवीस ना काही ना बंद केल्या आता लगेच झाला बस कॉमेडी बंद केली दुसरे बायकोचा दुसरे बायकोचा हात पकडला तर ईशा हात कट होईल आता खरंच का गं असं काहीच नाही त्यांनी बनवावी व्हिडिओ लावा शूट आता 15 दिवसांमध्ये शूट तरी तरी चल तयारी कर लवकर ठंडा भी नहीं दिला आपल्याला भाऊजा अशी बाई बोलू तुझी अरे ठंडा नहीं दिला आम्हाला फिरीत माती घुसलेलं पण थंडा द्यायला पाहिजे नको त्यांनी तो डायलॉग झाला पाहिजे आता तो डायलॉग व्हिडिओ बनवलेली एक भाकर असल्यावर कोणला वाटत बायकोला ना दुसरं आईसला सो फायनली गाईस हा ब्लॉग मी इथेच एंड करतो पार्ट 1 हा आणि पार्ट 2 तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघा कारण की खूप मोठा ब्लॉग झाला आत्ताच मी बघितला तर 17 मिनिटाचा ब्लॉग झाला आपला तर तुम्ही आपल्या पार्ट 2 कंटिन्यू राहा कारण की आता आम्ही जाणार आहोत बीचवरती फिरू मस्त मजा मस्ती करू खूप भारी एन्जॉय वगैरे करू आता मम्मी आणि भक्ती गेलेली आहे रेडी व्हायला की रेडी झाल्यावरती मी तुम्हाला पार्ट 2 ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्ही पार्ट 2 ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून खूप सारी लिंक शेअर करा लवकरच आपले 1 लाख सबस्क्राईब झाले पाहिजेत तुमचा सर्वांचा सपोर्ट आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या आमच्या ब्लॉगमध्ये.